माझं मरण जर समजा अमर गडगेच्या हातातून असेल तर निश्चित होईल. अमर गडगेनी आतापर्यंत 25-30 ठिकाणी अशी अनाधिकृत कामं केली आहेत, ते मी उघडकीस आणत आहे. अमर गडगे हे फार मोठे निढावलेले अधिकारी असून ते कोणाचं ऐकत नाहीत, इवन वेळप्रसंगी सीओचं सुद्धा ऐकत नाहीत. मंडळी नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बदलापूर शहराच्या भ्रष्टाचाराची मालिका आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि बदलापूर शहरामध्ये असे अनेक जागा आहेत, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे काही शासकीय अधिकाऱ्यांच्या अभयाने बांधकाम होतंय आणि असंच एक बांधकाम जे आहे ते शिरगावमध्ये झालंय. खरं तर कुठल्याही प्रकारची मूलभूत हक्क मूलभूत गरजा नसताना या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे. याच विषयी बोलण्यासाठी किरण कर्णिक सर असणार आहेत. सर काय सांगाल, शिरगावात देखील अशा प्रकारचा भ्रष्टाचार आपल्या मार्फत आपल्या एनजीओ मार्फत उघडकीस आलाय, काय नेमकं प्रकरण? आमच्या एनजीओचं नाव स्टेट सिटीजन ग्रेव्हियन्स फर्म. याचे मूळ अध्यक्ष संजय जाधव अंबरनाथ यांच्या मार्फत ही फर्म तयार झाली आणि त्या फर्मचे सभासद मी आहे. त्यानंतर कुळगाव बदलापूर क्षेत्रातील शिरगाव या ठिकाणचे सर्वे नंबर 15 हिस्सा नंबर 1 या ठिकाणी जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे, या बांधकामाला पूर्णतेचा दाखला, बांधकाम पूर्णतेचा दाखला दिलेला आहे. हा दाखला कुळगाव बदलापूर नगर रचना सहाय्यक नगर रचनाकार अमर गडगेनीच दिलेला आहे. बांधकाम त्या ठिकाणी सध्या आजही चालू आहे. त्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचं चारी बाजूनी कुंपण नाही, मलमूत्र सोडण्याचं ठिकाण नाही, ड्रेनेजची लाईन नाही, प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही, इलेक्ट्रिकचा ट्रान्सफॉर्मर देखील त्या ठिकाणी बसवलेला नाही. असं असताना सुद्धा अमर गडगे यांनी या इमारतीला बांधकाम पूर्णतेचा दाखला दिला, ते कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे. हे डीपी रूल याच्या विरोधात असून हे बेकायदेशीर आहे. यात कोणत्याही प्रकारची त्यांनी तपासणी केली नाही. बांधकाम कसं आहे, जागेवरती बांधकाम कसं आहे, प्रत्यक्षात प्लॅनवरचं बांधकाम कसं आहे याची पडताळणी न करून देता त्यांनी बांधकाम पूर्णतेचा दाखला दिला. आता सध्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी काम चालू आहे. इन मीनवाईल काम चालू असताना जर तिथं कुठल्याही प्रकारचे ऍक्सिडेंट झालं तर याला जबाबदार अमर गडगे राहणार का, असं होण्याची त्यामागे कारण निश्चित आहे. कारण सध्या जागेवर तिथं काम जोरात चालू आहे आणि तरी सुद्धा बांधकाम पूर्णतेचा दाखला दिला म्हणजे हे फार मोठं भयंकर काम आहे. असं काम होता कामा नाही. जर असं हे जर थांबलं नाही तर भविष्यात कुठलाही अधिकारी तिकडे येईल आणि असं गैरकाम करेल. या कामाला कुठेतरी वचक बसला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे याकरता आमची धडपड असते. हे बांधकाम पूर्णतेचं काम केलेलं आहे आणि आता तिथं काम चालू आहे. जर तिथं ऍक्सिडेंट झालं आणि ऍक्सिडेंट होता होता कुठला कर्मचारी मरण पावला तर त्याचं श्रेय कोण घेणार किंवा त्याला जबाबदार कोण, हे अमर गडगेनी स्पष्ट केलेलं नाहीये. याच्या विषयी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रशासनाकडे शासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मतलब म्हणजे कलेक्टर ऑफिस, सहाय्यक नगर रचनाकार कोकण भवन, नगर रचनाकार पुणे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तसंच ईओडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफियर्स यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. ईओडब्ल्यूनी त्यांची कामं चालू केली आहेत, त्यांच्या इन्क्वायऱ्या चालू केलेल्या आहेत. ह्याच्या पलीकडं आर्थिक गुन्हे विभाग अन्वेषण यांच्याकडे ठाण्या यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. त्यांचं सुद्धा यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे. अमर गडगे हे फार मोठे निढावलेले अधिकारी असून ते कोणाचं ऐकत नाहीत, इवन वेळप्रसंगी सीओचं सुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे नगराची त्यांच्यामुळे वाट लागलेली आहे. नगराला एक वेगळं रूप वळण लागलेलं आहे आणि हे सगळं गैरकाम थांबवण्यासाठी आम्ही एनजीओ मार्फत हे प्रयत्न करत आहोत. जसं की तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठल्याही मूलभूत गरजा त्या ठिकाणी नाहीयेत परंतु बांधकामाला परवानगी मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर बिल्डर देखील या ठिकाणी जबाबदार वाटतात.
बिल्डरचं कामच आहे आपला फायदा करून घेणं आणि आपलं काम लवकरात लवकर संपवणं. मग ते कसं संपवायचं, तो बिल्डर बिल्डरला चार पैसे फायदा कसा होईल याचा विचार तो करणार, पण अधिकाऱ्यांच्या हातात आहे हे काम थांबवणं, अनाधिकृत असेल त्याच्यावरती आळा घालणं, त्याच्यावरती कारवाई करणं. पण तसं या ठिकाणी न होता बिल्डरला प्रायोरिटी देऊन त्यांनी त्याच्या फेवरमध्ये बांधकाम पूर्णतेचा दाखला दिला, हे चुकीचं आहे, हे डीसी रूलच्या अगेन्स्ट आहे. याकरता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हा तक्रारी वारंवार करत आहोत, ह्याच्या पुढे पण करत राहू. अमर गडगेंनी आतापर्यंत 25-30 ठिकाणी अशी अनाधिकृत कामं केली आहेत, ते मी उघडकीस आणत आहे. तुम्ही म्हटलं की 25-30 भ्रष्टाचार आहेत आणि ते सर्व तुम्ही उघडकीस आणणार. हो यस, याचे पुरावेसही उघडकीस आणणार असं अंधारात नाही, सगळ्या पेपरचा पुरावे माझ्याकडे आहे आणि माहितीच्या अधिकारामध्ये या गोष्टी मी स्पष्ट केलेल्या आहेत. इतकं सर्व करत असताना भीती वाटत नाही की आपल्याला काही जीवाचं काही होऊ शकतं किंवा आपल्याला मॅनेज केलं जाऊ शकतं असं वाटतं? मॅनेज होण्यातला मी नाही पहिली गोष्ट, राहिला प्रश्न जीवन मरणाचा. हे बघा, प्रत्येक माणूस जन्माला येतो, ज्यावेळेस तो जन्माला आला तेव्हा त्याचं मरण लिहून ठेवलेलं असतं. माझं मरण जर समजा अमर गडगेच्या हातातून असेल तर निश्चित होईल, त्यात घाबरायचं काय? आणि असं जर प्रत्येकाने घाबरायला लागलं तर जनतेचा आवाज उचलणार कोण? मला काही जनता देत नाही तरी सुद्धा आवाज उठवणारा कोणतरी पाहिजे. जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत असंच चालणार. मरणं जगणं मारणं ढोळणं कोणी काय करेल ह्याकरता घाबरलं तर हे असं होत राहणार, याला खीळ बसणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीला मी अजिबात घाबरत नाही आणि घाबरणार नाही. बदलापूर शहराच्या विकासासाठी मी आवाज उठवतोय आणि वेळेप्रसंगी जर मरण जरी आलं तरीही मी घाबरणार नाही आणि माझा जो आवाज आहे तो उचलूनच धरेल असा जो इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलाय.